वीडियो पाहायला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही साम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राइब करा। दरम्यान तिथे खचलो नाही खचणार नाही असं नागपूरमध्ये पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना राज ठाकरेंनी सांगितलं। येत्या मार्च महिन्यात राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना 17व्या वर्षात पदार्पण करेल। 17 वर्ष झाली तरी राज ठाकरेंचा करिश्मा कायम आहे, लोकप्रियता कायम आहे, मनसेचं स्थान काय आहे प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणात हा प्रश्न आहे। खचलो नाही खचणार नाही आपले या आयुष्यामध्ये पराभव आले की यश पण आलं पराभव पण आले खचलो नाही कधी खचणारही नाही कधी। आतमध्ये आग असली पाहिजे पण ज्यांच्या ज्यांच्या नियुक्त झाल्या त्यांच्याकडनं मला मनापासून कामाची अपेक्षा आहे। तुमच्या आतमध्ये आग असली पाहिजे। यश येईल पराभव होईल पण पराभवाने खचून चालणार नाही। यश मिळवायला पिढ्या जातात पण खऱ्या अर्थाने बहुमत हे भारतीय जनता पक्षाला मिळालं 2014 तरी काम करण्याच्या सातत्यामध्ये त्या सातत्यातून हे 2014 यश आलं जात। इतकी वर्ष गेली इतक्या वर्षामध्ये किती पिढ्या गेली असतील किती माणसं गेली असतील किती जणांनी काम केलं असेल हेच पोट्ट तुमच्यावर वरवंटा फिरवेल। आज म्हणजे माझे शाखाध्यक्षांना ज्या माझ्या नियुक्त झालेले आहेत अनेक लोक म्हणतील त्यांच्या त्यांच्या भागात हे पोट्ट काय करणार हेच पोट्ट नंतर वरवंटा फिरवणार तुमच्यावर। संघर्षाविना यश मिळत नाही हे पदाधिकाऱ्यांना सांगताना राज ठाकरेंनी महात्मा गांधी काँग्रेस आणि भाजपचं उदाहरण दिलं। असं यश पक्षाला मिळवून देण्याची राज ठाकरेंची क्षमता निश्चित आहे। महाराष्ट्रात मनसेच बाप असंही ते म्हणाले होते। पण ज्या पक्षाला त्यांनी हा टोला लगावला होता त्याच्याशी तुलना केल्यास राजकीय ताळेबंदात मनसेच्या जमेत नेमकं काय हा प्रश्न पडतो। ग्राफिक्स मधून बघूया। मनसेची स्थापना 2006 सालची, आपची स्थापना 2012 सालची। मनसेचं आजचं वय 16 वर्ष, आपचं आजचं वय 10 वर्ष। मनसेच्या पहिल्या निवडणुकीमध्ये 13 आमदार निवडून आले होते, आपच्या पहिल्या निवडणुकीत 28 आमदार होते। मनसेनं दुसरी निवडणूक लढली, फक्त एक आमदार निवडून आला। आपचे दुसऱ्या निवडणुकीत 67 आमदार होते। आजची मनसेची स्थिती कुठेच सत्ता नाही। आज आपनं दिल्ली आणि पंजाबवर निर्विवाद वर्चस्व मिळवलं। नवख्या आपनं अवघ्या 10 वर्षात भाजपसारख्या शक्तिशाली पक्षाच्या डोळ्यात डोळे धरून बघण्याची ताकद मिळवली आहे। काँग्रेससारख्या देशव्यापी पक्षाची जागा घेण्याच्या तयारीत आप आहे तर राज ठाकरेंच्या मनसेला आजता गायत महाराष्ट्रात सुद्धा स्वतंत्र पर्याय निर्माण करता आलेला नाही। कधी राष्ट्रवादी तर कधी भाजप मनसेचा वापर करून घेते असा आरोप होतो आणि पदाधिकाऱ्यांमध्ये आग पेटवू पाहणाऱ्या राज ठाकरेंची मनसे आम आदमी पक्षासारखा जलवा निदान महाराष्ट्रात तरी दाखवणार का याचं ठोस उत्तर आज रोजी राज ठाकरेंकडे। आणि याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ संपादक कुमार केतकर सर। आणि कुमार केतकरांना या चर्चेत किंवा या कार्यक्रमात घेण्यामागे खास कारण ते नुसले विश्लेषक आहेत म्हणून नाहीत, मनसे स्थापनेच्या सुमारासचा काळ जेव्हा होता तेव्हा एका प्रदीर्घ लेखाद्वारे या अशा राजकीय पक्षाची स्पेस राज ठाकरेंची बलस्थानं याबद्दल त्यांनी सविस्तर लिहिलं होतं आणि राज ठाकरेंबद्दल त्यांच्या आगामी पक्षाबद्दल कुतूहल निर्माण करण्यामध्ये त्या लेखाचा फार मोठा वाटा होता। महाराष्ट्रात एक नवीन राजकारणाचं प्रकरण सुरू होतंय की काय असं वाटावेशी स्थिती होती। मी कुमार केतकरांकडे जातो। केतकर सर आपलं स्वागत आहे साम टीव्हीवर। त्यावेळचा तुमचा तो लेख आणि आज राज ठाकरेंची स्थिती आणि ते म्हणतायत की जोश ठेवला पाहिजे आग आतमध्ये असली पाहिजे लढलं पाहिजे वगैरे कसं मूल्यमापन कराल आपण? मला वाटतं मी राज ठाकरेंच्याबद्दल केवळ कुतूहल व्यक्त केलं नव्हतं तर त्यांनी घेतलेल्या धाडसी भूमिकेबद्दल त्यांना पाठिंबा दिला होता आणि मनसेचा प्रयोग यशस्वी व्हावा अशी इच्छाही व्यक्त केली होती। म्हणजे नुसतं कुतूहल नव्हतं पण याचं कारण असं होतं की राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणामध्ये जी नवीन भूमिका मांडली ती तोपर्यंत असलेल्या पारंपरिक जनसंघ भारतीय जनता पक्ष शिवसेना
यांच्या भूमिकेपेक्षा पूर्ण वेगळी होती. त्याच्यापेक्षा त्याच्यापासून त्यांनी फारकत घेतलेली होती. कोणताही पक्ष वाढतो त्याला मुख्यतः लागते विचारसरणी, त्या विचारसरणीतनं येतं ध्येय, त्याच्यानंतर लागते संघटना आणि संघटना येते समाज संपर्कातनं आणि त्याच्यानंतर लागतो कार्यक्रम. यांच्याकडे कार्यक्रम कायम आहे पण तो बदलता कार्यक्रम आहे. त्यांच्याकडे स्थायी असा कार्यक्रम नाहीये, स्थायी असं ध्येय नाहीये. त्यांना हिंदू राष्ट्र करायचं आहे का माहिती नाही, पण ते हिंदुत्ववादी पक्षाबरोबर आहेत. त्यांनी त्यांचा पक्षाचा झेंडाही बदलला, नुसता कार्यक्रम नाही बदलला. त्याच्यामुळे त्यांच्या ह्या भूमिकांमुळे, त्यांच्या बदलत्या भूमिकांमुळे मी त्यांची भूमिका घेतली नाही. त्यांना जो पाठिंबा त्यावेळी दिला होता मी, तो पाठिंबा त्यांनी घेतलेल्या विचारसरणीला आणि भूमिकेला होता. किती लोक निवडून येतात हे माझ्यासाठी महत्वाचं नाही. बरं, मनसेचे किती लोक निवडून आले याच्यावरती त्यांचा पाठिंबा किती ठरत नाही. ते माणसं कमी असतील पण त्यांना कार्यक्रम पाहिजे, विचारसरणी पाहिजे, ध्येय पाहिजे, धोरण पाहिजे, ते त्यांच्याकडे त्यावेळेला होतं आणि म्हणून मी त्यांना पाठिंबा दिला. त्यांचा एक माणूस निवडून आला का 13 माणसं निवडून आली आणि राज्यव्यापी आहेत का राष्ट्रव्यापी आहेत हा प्रश्न नाही. पक्ष लहान असेल पण त्याला ह्या चार गोष्टी कमीत कमी असायला लागतात. त्या राज ठाकरेंकडे नाहीत, आपकडे त्या आहेत हा तुमचा भ्रम आहे. आपची हिमाचल प्रदेशमध्ये डिपॉझिट गेलंय, गोव्यात डिपॉझिट गेलंय, युपीत डिपॉझिट गेलंय, त्यांना काय मिळणार नाहीये. त्यांना आत्ता फक्त ह्या उत्तर भारतामधल्या काही ठिकाणी त्यांना स्थान प्राप्त झालेलं आहे, ते इथल्या स्थानिक कारणांमुळे आहे. पण त्यांनी त्याबद्दल कार्यक्रमात सातत्यता बाळगलेली आहे आणि त्या सातत्यतेमुळे त्यांना ते मिळालेलं आहे. याच्या पलीकडे काही नाही. बरं, एक शेवटची फक्त छोटी कमेंट केतकर सर, मुद्दा असा होता त्यांनी राजकारण वगैरे बदललं, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितल्या. तेव्हा बघितलेलं स्वप्न, आशा, अपेक्षा आणि आता राज ठाकरे जसे पुढे चाललेले आहेत आणि ते अजूनही आपल्या कार्यकर्त्यांना म्हणतात की धीर धरा, लढण्याची उमेद ठेवा, त्या मनसेकडनं आता पुन्हा तुम्हाला अपेक्षा आहेत. आता जसं तुम्ही आप बद्दल एक कमेंट केली तुम्ही की अनेक ठिकाणी आप पडतंय, उत्तर प्रदेश वगैरेचा दाखला दिला, असं मनसेबद्दल काय सांगाल? नाही तो तुम्ही म्हटलं निवडणुकीवरच्या आधारे ठरतं म्हणून मी म्हटलं की आप निवडणुकीत सुद्धा फारशी काही यशस्वी झाले असं वाटत नाही. पंजाब आणि दिल्लीमध्ये काही विशिष्ट कारणांनी ते यशस्वी झाले, पण निवडणूक हा मुद्दाच नाही आहे. मुद्दा असा आहे की राज ठाकरेंना जे लढायला ते सांगतायत, कशासाठी लढायचं आहे? काय त्यांना हिंदू राष्ट्र स्थापन करायचं आहे का? कशासाठी लढायचं आहे? बरं, कशासाठी लढायचं हेच ते सांगू शकत नाहीत आणि म्हणून त्या उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांनी संबंध आपल्याकडे हाहाकार माजवला अशी भूमिका घेतात आणि त्याचवेळी ते उत्तर प्रदेश बिहारच्या बद्दल आता लांगुल चालन करतायत. असं चालणार नाही. त्यांना एक ते ठरवावं लागेल की मनसेची भूमिका एक प्रकारे पूर्वी एक भूमिकावादी प्रश्न होता, स्वायत्त स्वतंत्र महाराष्ट्र. स्वतंत्र याचा अर्थ देशापासून फुटून नाही, स्वायत्त स्वतंत्र महाराष्ट्र राज्य बंगाल अशी एक भूमिका होती द्रमुक सारखी किंवा बंगाल सारखी. तशी पण त्यांची भूमिका नाही. भूमिका काय, लढायचं कशासाठी? बरं, आत्ता मनसेची बिचारी मुलं खूप लढाऊ आहेत, चांगली आहेत, ती राज ठाकरेंच्या करिष्म्यांनी प्रभावित झालेली आहेत, पण लढायचं कशासाठी? बरोबर, याच्याबद्दल राजे काही बोलू शकत नाही, ती मुलं बिचारी काही सांगू शकत नाही. धन्यवाद केतकर सर, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली, मुद्देसूद आणि सविस्तर प्रतिक्रियेसाठी आपले आभार. इथे भारत जोडो यात्रेत कोविड नियमांचं पालन करा, अन्यथा यात्रा स्थगित करा, अशा सूचना केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी राहुल गांधींना दिल्या होत्या. मात्र राहुल गांधी आणि काँग्रेसनं या पत्राला केराची टोपली दाखवल्याचं दिसतंय. भारत जोडो यात्रेत कोरोनाच्या नियमांचं पालन होईल पण यात्रा सुरूच राहील असा पवित्रा काँग्रेसनं घेतलाय. तर केंद्र सरकार भारत जोडोला घाबरलंय आणि म्हणून कोरोनाचं निमित्त पुढे करतंय असाही आरोप काँग्रेसच्या नेत्यांकडून केला जातोय आणि म्हणूनच आम्ही भारत जोडो यात्रा थांबवणार नाहीत असं सुद्धा काँग्रेसचं सध्या तरी वर्तन दिसत आहे. आपण उद्या चिठ्ठी लिखी की कोविड आ रहा है, यात्रा बंद करो. मतलब आप देखिए, अब यात्रा को रोकने के लिए बहाने बन रहे हैं. अब मास्क पहनो, यात्रा बंद करो, कोविड फैल रहा है, सब बहाने हैं. हिंदुस्तान की शक्ति से, हिंदुस्तान की सच्चाई से ये लोग डर गए हैं.